पाऊस झाला आज आमच्याकडे. तुमच्या दाजींचं काय चाललंय? दाजींनी औषध आणलंय वाटतं कोंबड्यांना, लय आपल्या कोंबड्यांची पिल्लं, शिवण्याचा गुड्डू, हिलडा सगळी मेली. रोग आलाय वाटतं, सर्दी खोकला झालाय कोंबड्यांना. थंडीचं दिवस आता म्हणजे वातावरणात बदल झालाय ना त्याच्यामुळं. हे काय औषध आणलं तुमच्या दाजींनी आज आता पिल्लांना ठेवायचंय? बरीच पिल्लं मिली. दाजी औषध तयार करते ते. राम राम मित्रांनो, काय औषध आणलंय आपल्या कोंबड्यासाठी? बऱ्याच कोंबड्या पिल्ल मिली. आता काय त्याला नाही रोगच आलाय म्हणल्यानंतर काय मग? ती काय गुड्डू मियाला वाटतं, ती काय ती म्हणते गुड्डू मियाला. कुठं आण बरं इकडं मियाला. ग मियाला ते मरून गेल ग बाय. ठेव तिथं खाटव ठेव. ह्याच्यात पाण्यात पाणी ती उतर आणि त्याच्यात मी आणले लसूणच पाणी केलंय. आदलं लसूण टाकून, हळद टाकून ते पिठात पिठात म्हणलं ना तुम्ही, पण आता पिठात काय ना कणीत बी जमत. पाण्यात बी टाका, काय प्रॉब्लेम आहे? पाण्यात टाकून ठेव. पाण्यात टाकू आणि कणी बी पिलू कुठे पिलू कुठे ते काय पिलू हिंडते इकडे चल लवकर. ती ना उरती गव्हाच्या पिठाची थोडी कणी मर. आपलं बाजरीचं बाजरीच थोडस कालवून आणायचं असं भांडे. कालवून आणायचं काय होईन त्यांना खायला घातलं ना. हा थोडा ती असेल काढायचं. बघू बघू आताच घातलं का काय? वर वडायचं असतं ती झाकण. त्याला दर आहे ना काय बरं जाऊन द्या म्हणजे गेलं तरी काही फरक नाही. मग त्याला ही पाडायचं असल भुकशी फिकशी पाडायची असते याला. टाकू का मग पाण्यात? होय टाका की. किती पाण्यात किती टाकायचं औषध? एक एक टोपण टाकायचं आहे ना. पण किती पाण्यात किती टाकायचं? एक काय कोंबड्या पिणार नाही पाणी त्याच्यामुळे आपलं त्यांना कणी लगेच जाळी खाली एक झुरत बसलंय. केवढे मोठे आहे ते तलंग बी. चांगल्या कोंबड्या होत्या आमच्या बऱ्याच झाल्या होत्या, पण आता काय चार पाच पिलं मिली का रे? रात्रीत पाच मेले ती पाच आतापर्यंत. काय सर्दी खोकला झाल्या त्यांना आणि मरून गेले सगळे. पाच मेले पाच. आणि हो का एवढा एक कोंबडा झुरतोय या ते कुठे गेला काय न? कुठं काय ना नाही तर तिकडच मरून पडायचा. कुठं गेला बसलाय तिकडं. तुमच्या दाजींचं चाललंय कोंबड्यांना औषध ठेवायचं काम. खात्यात का नाही कोणाच ठेवा आता? सकाळ सकाळ खात्यात खात असते ती.
कुंडून ठेवाय पाहिजे सगळी. उद्या डॉक्टरला बोलवून इंजेक्शन देऊ त्यांना आपण. बघ कसं केलं. या तिथं दगडा ठेवा नेऊन म्हणजे खात्याला. तो का ती पिल्लू आलं. ती पिल्लूला पिल्ला ना रे. ती आलं ना ती जाळी खालच. जाळी खालच निघाल का बाहेर. आण रे पिल्लू तिकडून असं घ्या. तिकडं ह्याच्याव ठेवा ह्याच्याव. दगडाव जा लगेच ते बराबर खात. ह्यो खो 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 ह्यो कोंबडा हो का. ह्यो कोंबडा जो ह्याला तारास व्हायला लागलाय. तिकडे तिकडे ठेवा ना दगडा झाडा पशी झाडान पशी ठेवा दगडांवर दगडावर ते खाली ठेवा दगडावर. तर खाली ठेवा दगडावर. होय व दगडा ठेवा म्हणजे सगळ्यांना जमल खायला. त्यांना म्हणलं खाली ठेवा दगडावर. ए पिया ठेव ग. तिला औषधच पाजाव माझ्या मनान थोडं. ती काय खात असती वय तेव्हा तिचं जे दुखतंय. खाता ही काय.